राज्याचे माजी सहकार मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अभिनेते रितेश देशमुख यांच्यासह हजारो कराडकर यांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. विलासराव पाटील उंडाळकर यांचे सोमवारी पहाटे सातारा येथे निधन झाले. त्यानंतर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात विलासराव पाटील उंडाळकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी कराड नगरपालिकेचे नगरसेवक पदाधिकारी शासकीय अधिकारी यांच्यासह माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुल भोसले यांच्यासह कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले विनायक भोसले मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी अंत्यदर्शन घेत पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भोसले कुटुंबियांसोबत येत माजी मुख्यमंत्री विलासराव पाटील यांचे चिरंजीव अभिनेते रितेश देशमुख यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यांचं होतं त्यांचे पूज्य पिताजी दादासाहेब उंडाळकर यांच्या स्मरणार्थ ते दरवर्षी उन्हाळे भागा परिसरामध्ये स्वातंत्र्य सैनिकाचा मेळावा घेत असत आणि एक देशातला एक कोणतरी महान व्यक्तिमत्व स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत असलेलं व्यक्तिमत्व ते निमंत्रित करत असत आणि तिथं वैचारिक प्रबोधन होत असे. कधीही त्यांनी काँग्रेसचा विचार सोडला नाही, कधीही जातीवादी त्यांच्याकडे ते झुकले नाहीत. त्यांना खूप आमिष होती, ऑफर्स होत्या, परंतु त्यांनी काँग्रेसशी अगदी पहिल्यापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराशी ते अखेरपर्यंत प्रामाणिक राहिले. आमच्या घराचा त्यांचा संबंध हा माझ्या आजोबांच्या वेळेपासून वडिलांच्या वेळेपासून होता. काकांचे वडील आणि आमचे वडील अतिशय जवळचे सहकारी स्नेही होते आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये बरेच वर्ष आम्ही कराड मी कराडला 91 पासून प्रतिनिधित्व करत आहे आत्तापर्यंत आणि विलासरावजी त्याच्या आधीपासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. हे बरेचसे आठवणी संबंध बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण मला वाटतं एका आपल्या तालुक्याच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर एका युगाचा अंत झालेला आहे, एका मोठ्या कालावधीचा अंत झालेला आहे आणि आपलं जे राजकारण बदलत आहे, नवीन पुन्हा विलास काकांसारखा व्यक्तिमत्व येणं फार अवघड आहे. कारण राजकारणी बदललं आहे, राजकारणाची पद्धत बदललेली आहे, निवडणुकाची प्रक्रिया बदललेली आहे आणि सेवा त्याग करून जे जनतेची सेवा केली पाहिजे, जनतेमध्ये राहिलं पाहिजे आणि लोकही अशा व्यक्तिमत्वाला डोक्यात घेत असेल जे आपण उदाहरण तर पाहिजे. मी माझ्या सर्व कुटुंबियांच्या वतीने आणि आपल्या दक्षिण कराड मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून सर्वांच्या वतीनं काँग्रेस कमिटीच्या वतीनं काकांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि उदय पाटील आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची ईश्वर शक्ती देवाची प्रार्थना करतो.